पुरंदरची ग्रामीण मुले गिरवणार आता अवकाश निरीक्षणाचे धडे. जेजुरीच्या गुरुकुल मध्ये झाली सप्तऋषी अवकाश केंद्राची स्थापना. ओळख खगोल शास्त्राची पुस्तकाचे झाले प्रकाशन. आधुनिक तंत्र आणि विज्ञानासारखे साहित्य असणाऱ्या अनेक महागड्या श्रीमंत शाळा त्यांच्या मुलांना आधुनिक शिक्षण पद्धतीचे धडे देत असतात, यामुळे ही मुले प्रगतीशीलही होतात. मात्र ग्रामीण मुलांना आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण घेणे तितके स्वस्त नसते. अशा ग्रामीण मुलांकरिता आधुनिक शिक्षण मिळाल्यास ग्रामीण मुलेही भविष्यात शैक्षणिक दर्जा उंचावू शकतील या विश्वासानं जनसमर्थ प्रतिष्ठान पुणे, नवचैतन्य आणि लायन्स क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने कैलासवासी आनंदबाई खंडागळे पुंडे यांच्या स्मरणार्थ जेजुरीच्या गुरुकुल इंग्रजी माध्यम शाळेत आधुनिक अवकाश निरीक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन फर्ग्युसनचे माजी प्राचार्य डॉक्टर व्ही के वाघ, रामकृष्ण मठाचे स्वामी एकानंद आणि लायन्स गव्हर्नर ओमप्रकाश पेटे यांच्या हस्ते झाले. यावेळी खास उभारण्यात आलेल्या विज्ञान दालनात शास्त्रज्ञ डॉक्टर विशाल यांनी उपस्थित मान्यवरांना आधुनिक विज्ञान साहित्याचा वापर आणि माहिती दिली. या कार्यक्रमाकरिता उपप्रांतपाल अभय शास्त्री, हेमंत नाईक, गुरुकुलचे प्राचार्य बाळासाहेब झगडे, संध्याताई नारके, नवचैतन्य पुणेचे बिंदुमाधव मेडजोग, श्री मार्तंड देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे, प्रकाश नारके, विजय सोनावणे, विपुल अभ्यंकर, राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर देशमुख आणि विलास लोंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नुसत्या डोळ्यानं समोरचे दिसते, परंतु विज्ञान निरीक्षण साहित्याने दुर्बिणीच्या सहाय्याने दिव्य चक्षुतून सर्व जगाबरोबर अवकाशातील तारांगण आपल्याला जवळ असल्यासारखे दिसते. यातून अवकाश निरीक्षणाचे धडे मुलं गिरवू शकतात असा विश्वास माजी प्राचार्य डॉक्टर वाघ यांनी व्यक्त केला. तर आध्यात्मिक ज्ञान आणि विज्ञान ही शिक्षणाची अतिशय प्राचीन दालने आहेत असे स्वामी एकानंद यांनी सांगितले. गुरुकुल हा जयाद्री परिसराचा भाग असून याच परिसरात सप्तऋषी योगीचा तपस्याभूमी असल्या कारणानं या निरीक्षण केंद्रात सप्तऋषी असे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर प्रसाद खंडागळे यांनी जाहीर केली. यावेळी डॉक्टर विशाल लिखित ओळख खगोल शास्त्राची या पुस्तकाचे प्रकाशन आणि डॉक्टर प्रसाद खंडागळे यांच्या संकल्पनेतून पक्षी संवर्धनाच्या या चिन्ह्यांनो परत फिरा या उपक्रमाचं प्रकाशन उद्घाटन आणि प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. नव्याने निर्माण झालेल्या या अवकाश निरीक्षण केंद्राचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण मुलांना आणि अभ्यासू व्यक्तींना गुरुकुल येथे करण्यात येईल अशी माहिती प्राचार्य बाळासाहेब झगडे यांनी दिली. निश्चितच जयाद्रीच्या कुशीत उभारलेल्या अवकाश निरीक्षण केंद्रामधून एकतरी ग्रामीण विद्यार्थी शास्त्रज्ञ घडू शकेल असा विश्वास व्यक्त करायला काहीच हरकत नाही. विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी. आणि नियर बाय स्टार्स प्लॅनेट जे आहेत, म्हणजे इन जनरल सोलार सिस्टीम साठी हा आपण युज करू शकतो, आणि सोलार सिस्टीमच्या बाहेर जर बघायचं असेल तर हा आपण युज करू शकतो. नव्याने उभ्या होत असलेल्या ह्या ॲस्ट्रॉनॉमी लॅबचं आज उद्घाटन झालं. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये ग्रामीण भागात, ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या किंवा शेतकऱ्यांच्या किंवा इतर मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं किंवा ग्रहताऱ्यांचा अभ्यास करता यावा, त्यांना कुठेही शहरामध्ये जाण्याची सोय नसेल तर त्यांना इथल्या इथंच या प्रकारची सोय व्हावी म्हणून या शाळेने एक नवीन असं काही आगळं वेगळं किंवा एक वेगळी लॅब उभी केली आहे. याचा खरोखरच ग्रामीण भागातील सर्वच मुलांना, फक्त याच शाळेतील नव्हे तर तालुक्यातील किंवा आजूबाजूच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होईल, आणि भविष्यात इथूनच काही ॲस्ट्रॉनॉमट तयार होतील आणि हे विद्यार्थी देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेवलला अनेक आपले प्रबंध सादर करतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे चांगले शास्त्रज्ञ बनतील. अशी कुंभारे खगोलशास्त्रज्ञ मिशन ॲस्ट्रॉनॉमी इंडिया या संस्थेतर्फे स्टार ऑब्झर्वेटरी आणि ॲस्ट्रॉनॉमी लॅब ही पहिली लॅब संपूर्ण भारतातली स्कूल लेवलची आणि ग्रामीण भागातली पहिली लॅब आपण गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल इथं ओपन केलेली आहे.
ह्या स्कूलच्या आणि या लॅबच्या माध्यमातून आपण एक छोटे छोटे वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. अमेरिकेच्या अमेरिकन असोसिएशन ऑफ व्हेरिएबल स्टार ऑब्झर्व्हर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हेरिएबल स्टारवर रिसर्च करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून आणि त्यांच्या मान्यतेने ही आपण लॅब संचलित करणार आहोत. याच्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतर संशोधन करण्याच्या वेगवेगळ्या संधी, आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाण्याच्या, त्यांचं प्रेझेंटेशन करण्याच्या संधी आपण या लॅबच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. आणि इथून मोठ्या लेवलच्या वैज्ञानिक घडवण्यासाठी जो पायाभूत गरज असते ती पायाभूत गरज आम्ही फुलफिल करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि इथून कमीत कमी एक तरी वैज्ञानिक आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तशी मला या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर खात्री वाटते की इथून बरेचसे वैज्ञानिक आपण आपल्या देशाला देऊ शकतो. दिस इज ग्रामीण एरिया दॅट यू ऑल, सो इन ग्रामीण एरिया देर इज नॉट टू मच स्कोप फॉर ग्रामीण स्टुडंट्स, बट टुडे वी आर गेटिंग ग्रेट ऑपॉर्च्युनिटी दॅट इन ग्रामीण एरिया वी हॅव अ सायंटिफिक लॅब. लाईक यू ऑलवेज नो दॅट मीन्स ऑलरेडी वी हॅव लॅब इन आवर स्कूल, but this is the first lab that we have in Grameen area which is about astronomical. Subscribe kara ani latest news sathi bell icon dabayla visru naka.